आकाशवाणी मुंबई केंद्र रसिक हो ज्येष्ठ साहित्यिक शंकर वैद्य यांच्या साहित्यावर आधारित विशेष रूपक आता आपण ऐकूया शंकर वैद्य मनोज्ञ दर्शन लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मीरा कुलकर्णी सहभाग नेहा खरे आणि दिनेश अडावतकर ऐकूया तर रूपक शंकर वैद्य मनोज्ञ दर्शन स्वरगङ्गे च वचन दिले तु मला स्वरगङ्गे च वचन दिले तु मला गतजन्मीजी सापडे ओळख कामला स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला श्रोते हो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं हे भावगीत आहे कविवर्य शंकर वैद्यसरांचं या कवितेतला गीतातला प्रियकर मला ओळखण्यासाठी गतजनची खूण तुला सापडली का असं आपल्या प्रेयसीला विचारतो आणि दिलेल्या वचनांची आठवण करून देतो हे वचन सुद्धा कुठं दिलंय बरं तर तेही स्वरगंगेच्या काठावरती आणि आठवण करून देताना येणारे शकुंतला सावित्री यासारखे संदर्भ देणारा हा प्रियकर वैद्य सरांच्या प्रगल्भ आणि तरीही तरल अशा साध्या सोप्या आणि आशयगर्भ शब्दांचं दर्शन घडवतो मग नात छंद असणाऱ्या कवितारूपी शब्दांच्या भाववैभवांना ताल सुरांचं कोंदण लापतं आणि पुढील कित्येक पिढ्यांच्या कानमनाला रिझवट ठेवेल असं हे भावमधूर गीत कविवर्य शंकर वैद्य सरांच्या प्रतिभेची साक्ष देत मराठी काव्याच्या गीताच्या विश्वामध्ये आपलं स्वतःचं असं एक स्वतंत्र विश्व निर्माण करतं ही किमया करणाऱ्या वैद्यसरांच्या कवितेमध्ये नेहमीच निसर्ग भावना संस्कृती प्रेम आणि शब्दांची मनोज्ञ रूप या सगळ्यांचा असा दिलखुलास समन्वय पाहायला मिळतो पुण्याजवळच्या ओतूर जुन्नर अशा निसर्गरम्य ठिकाणाची पार्श्वभूमी असलेल्या गावानंच सरांना निसर्ग सहवासामुळं ताल छंद आणि रंगरूप गंध असलेल्या शब्द सामर्थ्याचं वैभव दिलं आणि पुढे पुण्यात आलेल्या वैद्यसरांनी मग आयुष्यभर या शब्दांचं वैभव मिरवलं अगदी संयतपणानं आणि आश्वासकतेनं पुण्यामध्ये शेतकी खात्यात नोकरी करताना रविकिरण मंडळातल्या कवी गिरीश यशवंत यांच्याबरोबर झालेल्या परिचयानं मग वैद्यसरांच्या काव्य विश्व अधिक रुजत आणि रुंदावत गेलं कालस्वर आणि त्यानंतरच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आलेल्या दर्शन या काव्यसंग्रहाने मग रसिक का मनावर अधिराज्य गाजवलं आलाक्षण गेलाक्षण हा त्यांचा एकमेव कथासंग्रह आशय आणि अभिव्यक्तीची वेगळी शैली मांडणारा ठरला सर्जनशील वृत्तीच्या शंकर वैद्यसरांनी मराठी विषयाचे साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन करत असताना पुणे आणि त्यानंतर मुंबईतल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकी बरोबरच कथा कविता ललितलेखन समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारामध्ये लेखन करत मुसाफिरी तर केलीच पण सातत्यानं कविता वाचनाचे कार्यक्रम करणं कवी संमेलनातील सहभागाबरोबरच सूत्रसंचालनही सरांनी केलं सरांनी घेतलेल्या अनेकविध मुलाखती खूप काजल्या आजही त्या माध्यमांवर प्रसिद्धीमध्ये असतात अतिशय शांत मृदू आणि खालच्या पट्टीतलं बोलणं त्यांच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये आपल्याला आढळतच पण सूत्रसंचालनामध्ये समोरच्या रसिक प्रेक्षकांना विचारांच्या कलेच्या दुनियेमध्ये नेत अंतर्मुख करत असत सर सरांचं वाचन अफाट प्रचंड विस्मयित करणारी स्मरणशक्ती आणि संत पंत शाहिरी आधुनिक अशा सगळ्या साहित्याचा गाढाव्या संग त्यांच्या कृतीतून उक्तीतून सतत जाणवायचा वैद्यसरांची ही कविता हे सगळं विवेचन करत असताना प्रकर्षाने आठवते आणि उद्धृत कराविषयी वाटते त्या कवितेमध्ये ते लिहितात पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात तू आम्हास ओळखलेस का बोलता बोलता पुस्तके वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात तू आमच्यात कधी नालायस का पोहलायस का पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात आमची फळे खाल्लीस का छायेत कधी विसावलास का पुस्तके भुरुभुरू वाहणारा वारा होतात विचारतात श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलेस का पुस्तके असेच काही विचारत राहतात एकामागून एक प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहात तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात नी म्हणतात म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना पुस्तके मूक होतात झुरत जातात स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात शेवटी आत्महत्या करतात ती घरातल्या घरात बंद कपाटाच्या कारागृहात बघा ना वाळवीच्या स्वाधीन करत बंद कपाटातच आत्महत्या करणारी पुस्तकं प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यानं किती पराकोटीचं पाऊल उचलतात हे संपूर्ण कविताभर मनाला अस्वस्थ करणारं आणि प्रश्नांचं थैमान घालणारं वास्तव केवळ आणि केवळ वैद्य सरांच्या वैचारिक प्रगल्भतेचं सत्य वारंवार सांगत राहतं प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत म्हणून पुस्तकांनी त्रागा नाही केला जाब नाही विचारला किंवा कुठलं आंदोलनही नाही केलं तर वाळवीच्या स्वाधीन स्वतःला करत आत्महत्येचा पर्याय निवडला हे मनाला त्रास देत सलत राहणार दुःख सर शब्दांच्या ताकदीतून आपल्याला सांगत राहतात मराठीच्या व्यासंगी समीक्षक प्राध्यापिका सरोजिनीबाई वैद्य सरांच्या अर्धांगिनी आणि आयुष्यभर मायेची उब देणारी सरांची आई या दोनही सर्जन शक्तींनी वैद्य सरांची सृजनशीलता अधिक सजग आणि पक्व केली सरांच्या लेखनातून वक्तव्यातून आईबद्दलचे संदर्भ येत राहिले आईच्या जाण्यानं आलेलं रिकामे पण त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं त्यांची आईबद्दलची कविताही अशीच दीर्घकाळ स्मरणात राहणारी त्या कवितेमध्ये ते म्हणतात आईच्याजवळ जगण्यासारखे आहे काहीतरी आईच्या जवळ जगण्यासारखे आहे काहीतरी प्रत्येक सकाळचा सूर्य अजून तिला नवीन दिसतो नव्या उत्साहाने कामांसाठी तिची नजर घरभर फिरते या वयातही घरात हे आहे ते नाहीचा विचार केलेला असतो तिने अगोदरच आदल्या रात्री तिने भिजत घातलेल्या मटकीला मोड आलेले असतात तिला हवं तेव्हा पुढल्या सणांच्या रांगेवर तिची नजर बारीक अनेक बेतांसह अजून तुळशीची रोपं आणि फुलझाडे लावण्याचा तिचा उत्साह आमाप सुकलेल्या झाडांसाठी तिची अखंड हळहळ चालू नातवंडा पंतवंडासह सर्वांच्या आठवणींच्या पणत्यांची आरास असते रचलेली तिच्या मनात धीर सोडून कसं चालेल या वाक्याचं पालुपत तिच्या मुखात अखंड तिचं झाडणं निसणं चालू असतानाही कळतं नको ते किती सफाईनं काढून टाकते बाहेर दृष्टी मंद झाली तरी ती डोळे मिटून हात जोडून देवापुढे बसते तेव्हा सारं आयुष्यच तिने घेतलेलं असतं उंजळीत त्या तुलनेत मी किती विस्कळीत हताश दिवस उगवला आहे म्हणून कसा तरी बळे बळे ढकलत जगणारा आईच्या ठेवणीत मात्र आहेत अजून अनेक फुलझाडांच्या बिया जरा पुढल्या पावसाळ्यात लावण्यासाठी तिनं जपलेल्या देवा देवा माझं आयुष्य तिला दे वैद्य सर माटुंग्याच्या आफ्रिका हाऊसमध्ये राहायचे या घरानं अनेकांना आपलंस केलं होत आज नावारूपाला आलेले ले, अनेक लेखक कवी गीतकार संगीतकार किंवा कितीतरी साहित्याचे अभ्यासक आणि विद्यार्थी या आफ्रिका हाऊसमधल्या आजरात सरांच्या हातच्या चहाच्या आणि सरांच्या प्रोत्साहनानं बळ मिळाल्याच्या नव्या वाटा गवसल्याच्या आठवणी सांगत राहतात सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार या आफ्रिका हाऊसमधल्या आठवणी सांगताना अतिशय कृतज्ञतेनं आणि भरभरून बोलतात अमृताचा वसा कार्यक्रमासाठी सरांचं मिळालेलं मार्गदर्शन प्रोत्साहन किती मोलाचं होतं हे आजही ते आठवतात एकदा असेच फिरत ते पाचबागेतल्या होते तिथं बसलेले असताना सरांनी सांगितलं तुझं प्राक्तन संगीतात आहे तुम्ही संगीत करा मी जबाबदारीनं बोलतोय परिस्थिती बदलेल पण तू तयार राहा हे सरांनी दिलेलं मोलाचं बळ आणि मार्गदर्शन आजही प्रसंगी धीर देतं याचा ते आवर्जून उल्लेख करतात तर कवयित्री नीरजा यांनी वेणा या दुसऱ्या कविता संग्रहाला अजिबात आढेवेडे न घेता सरांनी लिहून दिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेच्या आठवणी आणि त्यानंतर नेहमी काव्य लेखनावर केलेली मार्मिक टिप्पणी कौतुक सरांच्या हातचा चहा पिणं समृद्ध करणाऱ्या गप्पांची मैफिल त्यांची टापटीप या सगळ्या आठवणी अतिशय आवर्जून सांगतात भरभरून सांगतात मनुन, मनुन, या सगळ्या आठवणी ऐकल्या की वैद्य सर व्यक्ती म्हणून माणूस म्हणून किती मोकळे प्रेमळ आणि माणसात रमणारं व्यक्तिमत्व होतं हे कळतं आपल्याला या बाबतीतली एक आठवण सांगताना निरजा म्हणतात एकदा एका दिवाळी अंकामध्ये माझी स्त्री पुरुषातील शारीर संबंधावर भाष्य करणारी कविता आली होती त्यानंतर सर जेव्हा भेटले तेव्हा हळूच माझ्या कानाजवळ येऊन म्हणाले वाचली बरं का तुझी कविता कविता छानच आहे पण जरा बोल्ड सर नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायचे तर दुसऱ्यांचंही ऐकायला जाणारे लेखक कवी फार कमी असतात पण सर ह्या सगळ्याला अपवाद होते मोठ्या कार्यक्रमामध्ये अगदी प्रसिद्धीपासून दूर राहात सर एकटेच कुठंतरी लांब बसायचे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यायचे किंवा निवेदनामध्ये नवोदितांकडून काही चूक झाली तर मोठ्या मनानं माफ करायचे नव्या कवी लेखकांना प्रोत्साहन देत कौतुक करायचे किंवा सूत्रसंचालन करत असताना अनेक कवितांचे संदर्भ कसे द्यायचे त्यांना कविता किती पाठ असायच्या याबद्दलच्या अनेक आठवणी कवयित्री आणि साहित्यिका प्रतिभा सराव यासुद्धा आवर्जून नोंदवतात वैद्य सरांची अशीच अनेक कवी संमेलनं गाजलेली आणि वैद्यसरांनी ती गाजवलेली मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट झालेली पालखीचे भोई ही कविता सुद्धा अशीच मराठी काव्यविश्वाला आवडणारी आशयगर्भ कविता गोव्याच्या डिचोली इथल्या शिवाजी मैदानावरती पंडित महादेव शास्त्री जोशी हे संमेलनाध्यक्ष असताना गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं या, या सोळाव्या साहित्य संमेलनातल्या कवी संमेलनामध्ये वैद्यसरांनी आपली पालखीचे भोई ही कविता म्हणली होती आणि ते कवी संमेलन अक्षरशः गाजवलं होतं पालखीत कोण आम्हाचे नाही किती सुंदर आहे ना कविता या कवितेमध्ये वाहणारा आला तेव्हा बरसणारा आला वाहणारा आला तेव्हा बरसणारा आला मागणारा आला तेव्हा देणाराही आला हे स्वाभाविक सत्य वैद्य सर सांगतातच पण पुढच्याच ओळीमध्ये देणाऱ्याचं ओझ काय न्यायचं नाही का असा समंजस प्रश्न सुद्धा विचारत विचारांना आयाम देतात पाठ्यपुस्तकात समाविष्ट झालेल्या शंकर वैद्यसरांच्या या दोन कविता आंबा पहिली ते दहावी मातीमध्ये कोय लावली आंब्याची ती यत्ता पहिली मधून पाने आली दुसरी यत्ता पार झाली मोठे झाले रोप आता एका वर्षात दोन यत्ता पाचवी सहावी केली पार झाड झाले डेरेदार सातवी मध्ये काय झाले राघू मैना मित्र आले आंबा आठवीमध्ये गेला त्याचा मोठा वृक्ष झाला नववीमध्ये मोहोर आला कैऱ्यांनी तो भरून गेला आंबा झाला दहावी पास आंबा झाला दहावी पास आंबे वाटले अवघ्या जगास जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने फुले नाहती पाऊस वारा झेलीत जाती भिरभिरती पाखरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे हासत भिजती निळसर डोंगर हासत भिजती निळसर डोंगर उड्या त्यातून घेती निर्झर कडे खळखळणारे झरे मध्येच घेता जरी ढगांची तुटे साखळी हिरव्या राणी ऊन बागडे हरिणा हरिणापरिगोजिरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे कवितेवर मनापासनं प्रेम करणारा हा कवी प्रेमावर सुद्धा उदंड प्रेम करतो नवकवितेतले कच्चे दुवे सांगताना शब्द सामर्थ्याची जाणीव करून देतो प्रेम हा सरांच्या जगण्याचा गाभा होता त्यातली कोवळीक असोशी त्यांना आकर्षित करायची आश्वासक जिव्हाळा त्यामध्ये होता असाच एक बोलका संवाद एका कवितेमध्ये आहे ही कविता तरल आशय असणारी आणि जेव्हा जेव्हा पावसाचे संदर्भ निघतात तेव्हा तेव्हा सरांची ही कविता आठवणारी हा असा पाऊस पडत असताना तुमच्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावं वाटलं तर याच बरं वाटत या अशा पावसाच्या वेळी कोणीतरी बरोबर हवंच अ छत्री छोटीच आहे पण घेईल समावून दोघांना समजुतीने चाललो तर पुढे पाणी बरंच साचलं आहे रस्ता साचतीत पावलं टाकायला हवीत शक्य असेल तर माझ्या हाताचा खांद्याचा आधार घ्या म्हणजे तुम्ही नीट माझ्याबरोबर चालत राहाल न पडता शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल मी तुमच्याकडे न पाहता सरळ चाललो आहे खरा पण मला कुठून तरी केवड्याचा वास येतोय तुमचं नाव केतकीच आहे असं मी धरून चालतो तुमच्या बोटातली अंगठी कळते आहे माझ्या खांद्यास लक्ष कसं सारखं तिथेच घोटाळते अरे तुमचं पोचण्याचं ठिकाण तर मागे गेलं तुम्ही बोलला कसं नाही माझं काय अमुक एका ठिकाणी पोचण्याचा उद्देश नव्हताच पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटते पण घाबरू नका पुढचा रस्ता चांगला आहे एक का तुम्ही अगदी आहात त्यामुळे छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटते भाषेबद्दल अतिशय मूलभूत प्रश्न सर आग्रहानं मांडायचे पण अतिशय संयतपणानं कधीही नकारात्मक भाषा नाही की उपहासात्मक सूर नाही त्यांच्या बोलण्यात नेहमी आश्वासकता असायची आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये शीतलता अनेकांनी अनुभवली आहे बोलताना लुकलुकणारे डोळे प्रभावी पण मृदू स्वर सुस्पष्ट उच्चार आवाजात चढउतार जास्त नाहीत पण सरांच्या बोलण्यामध्ये शब्दांचा वेग कमी जास्त करण्याची ताकद होती जी आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळते ऐकायला मिळते सरांची देहबोली खूप बोलकी बोलण्यातून कुठेही कटुता व्यक्त न करणारं संतुलित बोलणं बोजरी टीका नाही पण खूप कौतुक सुद्धा नाही सर शब्द अगदी मोजून मापून वापरायचे सगळ्यांचा अनुभव त्यांच्या लेखनातूनही जाणवतो कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे प्रवासी पक्षी हे संपादन असो किंवा कवी मनमोहन यांच्या आदित्य या कविता संग्रहाचं संपादन असो अतिशय स्पष्ट सोप्या तरीही भावगर्भ आणि अर्थपूर्ण आशयघन विवेचनांनी त्यांचं लेखन रसिक वाचकांच्या जाणिवा अधिक स्पष्ट करताना दिसतं सोपं पण सहज सुंदर असं शब्दलेखन वाचकांच्या मनाचा वेध घेतं लहानपणापासून मनावर गारूड करून असलेल्या निसर्गाचं दर्शन त्यांच्या लेखणीतून वारंवार जाणवतं दर्शन या त्यांच्या काव्यसंग्रहाची अर्पण पत्रिका ही सुद्धा एक उत्कृष्ट कविता आहे पोतूर जुन्नर या गावांना पुणे मुंबई या शहरांना डोंगरदऱ्यांना वादळ वाऱ्यांना नदीनाल्यांना उंच किल्ल्यांना वळणवाटांना अवघड घाटांना फुलाफळांना ऋतुकळांना वृक्षरायांना उन्हछायांना मोकळ्या मैदानांना आभाळ रंगांना डुलत्या पतंगांना साऱ्या पाखरांना चिऊ काउला भुभुमाऊला झुलत्या पाळण्याला रंगीत खेळण्याला नव्या काळाला नव्या बाळाला खोल आडाला तुळशीच्या झाडाला डोंगर वणव्यांना आकाश दिव्यांना साऱ्या सणांना सजीव क्षणांना गाईगुरांना हिरव्या रानांना विहीर मळ्यांना गात्या गळ्यांना शेता खेताना भूता घेताना माझ्या शाळेला घंटा वेळेला राहत्या घराला मुक्त दाराला माझ्या भूकांना आर्त हाकांना नाना चुकांना मोठ्या लोकांना जन्मदात्यांना साऱ्या नात्यांना गोड गोपितांना साखरसाईला जाईजुईला मित्रस्नेहाला खोल डोहाला रविचंद्रांना रात्रींना ग्रंथाग्रंथांना शब्दसृष्टीला काव्य दृष्टीला आणखी कोणाला रसिक मनाला त्यांची दर्शन ही अशीच निसर्ग प्रेमाची साक्ष देणारी कविता पाडगावकरांनी सुद्धा दर्शन ही कविता लिहिली आहे त्या कवितेमध्ये ते परमेश्वराला असं म्हणतात की मी तुला निसर्गामध्ये शोधतोय तू निसर्गामध्ये आहेस आणि तिथेच मला तुझं दर्शन होतं पण शंकर वैद्य सरांनी निसर्गात जीवनातली सकारात्मकता शोधली आणि मग ती दर्शन या कवितेमध्ये मांडली घराचे मागलेदार उघडले तेवढाच काय तो कडीचा आवाज बाकी शांतता हिरवी शांतता गार शांतता हिरव्या गार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण फुले फुललेली उमलती शांतता मंदगंध नव्हे परिमल अलगद उडणारी फुलपाखरे फांदीवर सरडा सजग स्तब्ध पलीकडे उंच आभाळा देवीच्या देवळाचा कळस त्याभोवती घारीचं भ्रमण शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग सरसरत गेला पानांचा आवाज साप नंतर कोसळती शांतता पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग शांतता सजीव गतिमान अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले अलवार बाळ पीस वाऱ्याची मंद न ऐकू येणारी झुळूक दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ शांतता मधुरलेली वृत्तछंदावर सरांचं प्रभुत्व अनन्यसाधारण आंतरिक उर्मीनं लिहिताना हे त्यांचं प्रभुत्व नव लेखकांसाठी ऊर्जास्त्रोत ठरलं त्यांच्या कवितेनं काळातला बदल स्वीकारला पण भाव मात्र लोपू दिला नाही आकाशवाणीशी सरांचे अनोखे बंद होते अनेकदा काव्यवाचनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर आकाशवाणीत येत असत महेश केळुस्कर सरांनी या बाबतीमध्ये विशेष आठवणी नोंदवल्या आहेत राष्ट्रीय सर्वभाषा संमेलन आकाशवाणीच्या वतीने होत असे तेव्हा कोणत्याही भाषेतल्या कवितेच्या हिंदी इंग्रजी अनुवादावरून वैद्य सर कवितेचा अतिशय उत्तम असा भावार्थ उलगडून दाखवत असत ज्ञान अभ्यास संशोधन प्रतिभा या सगळ्या बाबतीमध्ये सर अग्रेसर होतेच पण वृत्त छंद यांचा दांडगा अभ्यास होता सरांचा वैद्य सर शब्दांच्या निवडीबद्दल खूप आग्रही होते उठली तलवारीची पात हे गाणं ध्वनीमुद्रित करताना त वार या शब्दावरती बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर त्यांची प्रचंड चर्चा झाली हे सुद्धा सर आवर्जून सांगतात कविता म्हणजे केवळ अक्षरांची जंत्री नसते तर कवितेतल्या शब्दांची निवड अचूक असायला हवी ही त्यांची नेहमीच आग्रही भूमिका होती छंद आणि वृत्तासाठी ते आग्रही होते पण मुक्त छंद आधुनिक कविता यांचंही ते कौतुक करत कवितेच्या एका ओळीमध्ये एक वृत्त आणि दुसऱ्या ओळीमध्ये दुसरं म्हणजे एका ओळीत मंदारमाला दुसऱ्या ओळीमध्ये शार्दूल विक्रीडीत किंवा पृथ्वी अशी काव्यरचनेची मोडतोड त्यांना अजिबात मान्य नव्हती जगण्याला जशी लय असते तशी ती कवितेलाही असते असं ते आवर्जून म्हणायचे महेश केळुस्कर सरांची भातुकली नावाची कविता प्रसिद्ध झाली होती दिवाळी अंकामध्ये तो काळ काही आताच्या मोबाईलसारखा नव्हता महेश केळुस्कर सर आठवण सांगतात रात्री साधारणत पावणे बारा वाजता घराचा फोन वाजला मनात शंकेची पाल चुकचुकली फोन उचलला तिकडून वैद्य सर बोलत होते कविवर्य शंकर वैद्य म्हणाले तुमची कविता वाचली खूप अस्वस्थ झालो म्हणून ताबडतोब फोन केला मी काही बोलण्यापूर्वीच त्यांनी फोन ठेवला सुद्धा सर म्हणतात हे एकच उदाहरण सरांचं छंदशास्त्रावर सरांचा, सरांचा विलक्षण पगडा होता छंदशास्त्राची मांडणी करताना ते संस्कृतातली महाकाव्यातली असंख्य उदाहरणं द्यायचे दंडण मुसळ दंडण मुसळ दंडण मुसळ विहिरीत नाचते शंभर मुसळ दंडण मुसळ दंडण मुसळ दण दण मुसळ दंडण मुसळ दिवसाचा दिवा मालवला मागल्या दारी सवाशिणी कुठून आल्या शंभर लुगड्याला कोरी झळा आळी ढण कुंकू कपाळी नथीच्या कोयर्या नाकात खळखळ बांगड्या हातात विहिरीत लागल्या कांडायला मुसळ लागली भांडायला विहिरीत आपटून घे उसळ दंडण मुसळ दणा दण दन। वाड्यात आहे एकट बाळ तरीही हसते वाजवीत चाळ दंड मुसळ मुसळ दंडण मुसळ दंडण मुसळ विहिरीत मुसळ दंडण मुसळ दंडण मुसळ गुणवत्तेला प्राधान्य देणारी लक्षवेधी अशी त्यांची कविता होती त्यांचे विचार अभ्यासपूर्ण असल्यामुळं ते ठाम होते त्यांनी जुन्या नव्या सगळ्या साहित्यिकांचं साहित्य वाचलेलं अभ्यासलेलं असायचं आणि त्यामुळं गुणग्राहक वृत्तीनं ते नव्या लेखकांना नेहमी प्रोत्साहन द्यायचे आणि संयत असा अभिप्रायही द्यायचे सरकारी समितीत किंवा कोणत्याही पुरस्कारासाठी वर्णी लागावी या वृत्तीपासून सर कोसो मैल दूर होते त्यांनी आंतरिक अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या वाटा धुंडाळल्या होत्या ज्यात पूर्वकालाचा प्रभाव आणि संस्कार होता सरांचा पंडिती काव्य संतकाव्य शाहिरी काव्य यांचा उत्तम अभ्यास होता तसाच आधुनिक नवकाव्याचाही होता मोगरा फुलला या कार्यक्रमामध्ये पंडित हृदयनाथजी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना संत ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्तीनाथ यांच्या अभंगाबद्दल बोलतं करून सरांनी हा कार्यक्रम उंचीवरती नेला होता या संदर्भात पंडितजी असं म्हणतात की माझ्या मनातली जी गाणी होती ना ती मी दिदीला गायला लावली किंवा सांगितली उदाहरणार्थ सावरकर ज्ञानेश्वर वगैरे आणि मग मला शंकर वैद्यांचं एक पत्र आलं त्या पत्रात ते लिहितात अवचिता परिमळू झुळकला अळू माळू मी म्हणे गोपाळू आला आगे माये इतक्या चांगल्या विरहिणीकडं तुमचं का बरं दुर्लक्ष झालं त्यांचं पत्र वाचलं आणि मी त्यांना फोन केला म्हणलं घरी या आपण याला चाल लावूया आणि तुम्ही मला ते समजूनही सांगा मग ते घरी आले आणि अळूमळू शब्दापासून झुळकला परिमळू म्हणजे काय या सगळ्याबद्दल चर्चा झाली सगळी गाणी मी लिहून घेतली आणि ते गेले ज्ञानेश्वरीचं हे अतिशय उत्कृष्ट असं काव्य विरहिणीच अळूमळू नाजूकच सगळं होतं मुंबईतल्या इस्माईल युसुफ महाविद्यालयामध्ये त्यांनी अनेक वर्ष मराठीचं अध्यापन केलं मराठीचं अध्ययन अध्यापन करत असतानाच वैद्य सर अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असत वक्ता म्हणून तर त्यांची कारकीर्द मोठी आहेच पण प्रसिद्ध कवी असणारे शंकर वैद्य काव्याच्या साहित्याच्या प्रांतातही सर म्हणूनच प्रसिद्ध होते प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे ते सर होतेच पण त्यांना ओळखणाऱ्या सगळ्यांचे ते सर होते कारण प्रत्येकाला कधी ना कधी जाणतेपणा तर कधी अजाणतेपणामध्ये त्यांनी काहीतरी शिकवलं असणार हे नक्की आणि म्हणून सर्वजण त्यांना आदरानं सरच म्हणायचे मुंबईसारख्या महानगरामध्ये राहून सुद्धा साहित्य सेवेबरोबरच मानवतावाद जपला सरांनी अत्यंत सहजपणानं लिहिलेल्या त्यांच्या मिताक्षरी कवितेमध्ये समाजाचे सगळे संदर्भ आहेत तरी सुद्धा ती कविता सामाजिक कविता होत नाही कारण समाजाचे संदर्भ त्या कवितेनं आत्मसात केलेत आणि म्हणूनच प्रतिभेचे आविष्कार असणारं नव चैतन्यमय संजीवन म्हणजे सरांची कविता आहे दुःखावर ओढवलेल्या परिस्थितीवर मात करून उभं राहण्याची उमेद देणारी त्यांची तगर ही कविता घराला मजला चढवण्याचे बांधकाम मालकाने सुरू केले तेव्हा वरून माती बदाबद पडू लागली अंगणात आईची छोटीशी फुलबाग हळूहळू मातीखाली नष्ट होऊ लागली आई अस्वस्थ झाली तणटणली खूप एकटी रडलीही असेल फुलझाडांसाठी शेवटी कसातरी तग धरून राहिलेल्या तगरीच्या झुडपाभोवती मातीचा ढीक पडू लागला तेव्हा आई गुदमरू लागली झाडाचे एक एक अंग मातीत गाडले जात जात वर राहिली फक्त शेंड्याची फांदी इवलीशी वर पाच सहा मळकट हिरवी पाने हिरमुसलेली त्यात काही कळ्या गप्प तोंड मिटून बसलेल्या असह्य झाले तेव्हा आई जप करीत बसल्यासारखी बसली एकटी घरात खिडकी लावून घेऊन डोळे झाकून मन घट्ट करून पण अनावर होऊन तिने एक दिवस खिडकी बाहेर पाहिलेच हर्षाने हाक मारून तिने दाखवले अघटित दृश्य मातीच्या ढिगाऱ्यातून वर राहिलेल्या झुडपाच्या शेंड्याला शुभ्र फुले आली होती तरारून आई उत्कारली उत्संबळून बघा बघा माझ्या कळ्या उमलल्याच मग त्या आनंदाच्या लहरीत ती कितीतरी वेळ आम्हा भावंडांकडेच बघत राहिली सर सूत्रसंचालनाला असते की कार्यक्रम रंगतदार तर व्हायचाच पण रसिक मनाला तृप्ततेचा आनंद देणारा व्हायचा कारण सर कवितेचा आशय त्या कविता वाचनाच्या आधीच त्या कवितेचं वेगळेपण महत्व हे सगळं सांगायचे आणि वेगवेगळ्याच कवितांचे संदर्भ देत ते उलगडून दाखवायचे त्यामुळे कविता वाचकांच्या मनाचा ठाव घ्यायची वेगवेगळी कवीसंमेलनं ऐकणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं हा सरांचा छंद होता महाराष्ट्रातल्या सगळ्या मुख्य मासिकातून दिवाळी अंकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या मौज महाराष्ट्र टाईम्स दिवाळी स्त्री कवितारथी केसरी अशा नियतकालिकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे कोकण मराठी साहित्य परिषदेचे आणि त्यांचे जुने ऋणानुबंध होते साहित्याच्या निमित्तानं सर गोवा कर्नाटक या भागामध्ये फिरले या भागाशीही त्यांचं सौहार्द होतं त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल सरांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचाही मास्टर दीनानाथ पुरस्कार मिळाला आहे वैद्य सर काव्य समीक्षेमध्ये प्राधान्यानं रमले कवितेतली बलस्थानं सौंदर्यस्थळं ते अतिशय छान उलगडून सांगायचे केशवसूत बालकवी इंदिरासंत सावरकर यांच्या कवितेवर त्यांनी केलेलं भाष्य नवा आयाम उलगडणारं आहे आलाक्षण गेलाक्षण हा मौज प्रकाशननं प्रकाशित केलेला कथासंग्रह ते उत्तम कथालेखक असल्याचा दाखला आहे सर गोष्टी वेल्हाळ होते त्यांची वृत्ती कधीही आग्रही नव्हती तर समतोल वृत्तीनं चिंतनशील वृत्तीनं सगळ्या साहित्य विश्वाचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं होतं वृत्तांबाबत ते म्हणतात आम्ही त्या माध्यमाशी किती एकरूप होतो हे महत्वाचं सर्जनशील कवी मनानं हुशार असावा लागतो रचना हे विशाल विश्व आहे कवीला तालाचं ज्ञान असावं लागतं हृदयाचं स्पंदन हे तालाशी संबंधित असतं उदाहरणार्थ लहान मुलाचा हुंका एकेका अक्षरानं एक एक मात्रा कमी करण्यानं चित्र बदलतं उत्स्फूर्त कविता आणि बेतलेली कविता असे दोन प्रकार असतात एखाद्या विषयाशी तुम्ही किती तन्मय होता हे महत्त्वाचं तुम्ही काय लिहिता लय त्यावेळी भिनली जाते का वातावरण निर्मिती होते का हे पाहणं महत्वाचं असे अभिरुचीपूर्ण आणि संपन्न आयुष्य जगलेले कलावंत जुन्या आणि नव्या पिढीचा सेतू बांधत दुबा साधणारा हा साहित्यिक आत्मभानाचा अतिरेक न करता समाजभान जपणार हे संयत आणि संयमी सुजाण व्यक्तिमत्व म्हणूनच वाङ्मयीन नियतकालिकांमध्ये त्यांचं लेखन सातत्यानं प्रकाशित होत राहिलं प्रसिद्धी मानमरातबापासून दूर राहून शांतपणानं काम करत राहणारे ते प्रतिभावंत होते सरांचं वाङ्मयाच्या संपूर्ण संस्कृतीवरतीच जीवापाड प्रेम होतं कधीही कुठेही गाजावाजा नाही किंवा स्वतःविषयी प्रौढी मिरवणं नाही स्मरणशक्तीचं वरदान सुंदर हस्ताक्षर अचूक शब्दांची निवड प्रभावी वक्तृत्व आणि डॉ सरोजिनी वैद्य यांची मिळालेली प्रगल्भ सोबत यामुळे त्यांचा प्रवास संस्मरणीय आणि लक्षवेधी झाला माझी सगळी विस्कळीत कविता एकत्रित काव्यसंग्रहाच्या रूपानं आणण्याचा आग्रह डॉ सरोजिनीबाईंचाच हे ते आग्रहानं नमूद करतात त्यांच्या प्रोत्साहनानं माझं बळ एकवटलं असं आवर्जून सांगतात आणि सरोजिनीबाईंनीसुद्धा आपलं बरंचसं लेखन शंकर वैद्य सरांना समर्पित केलं आहे मानवी नातेसंबंध स्त्री पुरुष संबंध त्यांच्यातले ताणतणाव हे विषय त्यांच्या कवितेमध्ये म्हणूनच प्राधान्यानं जाणवतात सरांचं पूर्ण अभ्यासांती लिहिलेलं पण तरीही लालित्य असलेलं लिखाण म्हणूनच रसिक मान्य झालं शंकर वैद्य सर म्हणजे रसग्रहणात्मक वृत्ती वाचकांपर्यंत चांगलं पोहोचवण्याची इच्छाशक्ती सरुदय माणूस आणि सहजतेनं अभिव्यक्त होणारा कवी म्हणूनच स्वतःचं जणू मनोगत असलेलं हे चित्र हे कवितेचं बोल करू ही कविता वाचताना सरांचं चित्र आपल्या नजरेआड होतच नाही ऐकूया ही कविता हे चित्र या चित्राचे आणि माझे नाते का बरे जुळून येत आहे रंगाच्या वाऱ्याबरोबर संगीताचे स्वरही किलबिलत येत आहेत तेही ओळखीचे वाटत आहेत शेतभर उमरलेली केशरी गुलाबी रंगांची फुलं उंच ताटांवर उमरलेली हिरव्यागार पानांसह गात गात वाऱ्यावर डोलणारी झुळणारी एक छोटा मुलगा आणि त्याची छोटी मैत्रीण निघाली आहेत फुलांच्या ताटव्या ताटव्यातून आनंदाने विहार करत त्याच्या हातात छत्री आहे हिरव्यागार रंगाची डोक्यावर उघडलेली पुढे पुढे फुलांचे रंग गडत गडत होत गेले आहेत फुलांच्या शेताच्या पहिल्या बाजूला एक वयस्क माणूस आणि तशीच स्त्री फुलांच्या ताटव्यातून आता बाहेर पडणार आहेत तीच हिरव्यागार रंगाची छत्री त्याच्या हातात आहे रंग अजून तसाच हिरवा आहे ही बाग कवितांची असेल आणि ही फुले शब्दांची असतील तर हे चित्र माझेच आहे हे चित्र माझेच आहे हो आत्ताच आपण ऐकत होतात ज्येष्ठ साहित्यिक शंकर वैद्य यांच्या साहित्यावर आधारित रूपक शंकर वैद्य मनोज्ञ दर्शन लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मीरा कुलकर्णी सहभाग नेहा खरे आणि दिनेश अडावतकर निर्मिती सहाय्य चेतना झांजे सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती